भाजप सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षण, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. सध्या कोणताही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात आपले व्यापार टिकवण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. बाजारगेट प्रभागातील अंतर्गत रस्ते शुभारंभ आणि ज्येष्ठ व्यापारी नागरिक सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून बाजारगेट या प्रभागातील अंतर्गत रस्ते पेव्हर पद्धतीने करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीच्या माध्यमातून बाजारगेट प्रभागात महापालिका परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते महापौर शोभा बोंद्रे, भागातील नगरसेविका उमा भनछोडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ व्यापारी नागरिक सत्कार समारंभात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकार सत्तेत आल्यापासून जनतेला फक्त अच्छे दिनाची स्वप्ने दाखवली असून सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण, उद्योग, व्यापार यांसह सर्वच क्षेत्रात विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं. देशात आर्थिक मंदी आहे, उद्योग व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे, कर्जबाजारी वाढली आहे, कोणताही व्यवसाय सुरळीत चालेल की नाही याची शाश्वती देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाईन व्यापारामुळे किरकोळ व्यापारी मोठ्या अडचणीत आलेत. याला विरोध करण्याबरोबर आपले व्यापार टिकवण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. अविश्वासाचं वातावरण दुर्दैवाने निर्माण झालेलं आहे. कोणच खात्री लायक सांगू शकत नाही की माझा धंदा व्यवस्थित चाललेला आहे. रेस्टॉरंट सोडलं तर मला वाटतं प्रतिपा काय चाललेलं नाही, ते बी संध्याकाळी रेस्टॉरंट व्यवस्थित चालतंय, नाही तर दिवसाची अडचण आहे. म्हणजे एवढी विदारक परिस्थिती आज प्रत्येक व्यवसायाला दुर्दैवाने या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून या काळामध्ये आपण व्यापारी मंडळींनीच एकत्र येणं गरजेचं आहे. काही नवीन संकल्पना, नवीन गोष्टी या त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. परवा दिवाळीला कोट्यवधी रुपयाचा व्यवहार हा ऑनलाईन या देशामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी झाला. हा एक पुढच्या काळातलं एक मोठं संकट तुमच्या आमच्यावर या ठिकाणी आहे. आता सगळ्याच गोष्टी डिजिटल झालेत, ऑनलाईन झालेत, माणूस मोबाईल उघडतो, सगळ्या गोष्टी बघतो, डिलिव्हरी घरात घरपोच फुकट डिलिव्हरी या ठिकाणी मिळते. केंद्रात आणि राज्यात आघाडीची सत्ता नसल्यानं महापालिकेसाठी पुरेसा निधी मिळत नाही. मुख्यमंत्री एकट्या नागपूर महापालिकेला 400 कोटी रुपयांचा निधी जाहीर करतात, मात्र इतर महापालिका आणि नगरपालिकांना असा निधी देत नाहीत. त्यांनी राज्याचे 2 भाग केले आहेत, विदर्भ एका बाजूला आणि उर्वरित राज्य एका बाजूला, असं करून फक्त आपल्या भागाला निधीची तरतूद करत आहेत. यामुळे इतर महापालिकांना पुरेसा निधी मिळत नसल्यानं विकास करण्यास अडथळा येत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. एका बाजूला आमचं उत्पन्न तुम्ही घटवता, दुसऱ्या बाजूला मदत करण्याची भूमिका असते तरी मदत तुम्ही करत नाही. अशा एका चक्रव्यूहात महापालिकेचा कारभार आम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने करताय तेवढा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. परवा महापालिकेच्या माध्यमातून काही प्रमुख रस्ते आम्ही या कोल्हापूर महापालिकेमध्ये पेव्हर पद्धतीने करायचा निर्णय घेतला. त्यातलाच एक रस्ता शिवानंद महापालिकेच्या आजूबाजूचा हा रस्ता त्यामध्ये मंजूर करून घेतला. 25-30 लाख रुपये किती आहे, 25 लाखाचा जवळजवळ बजेट या ठिकाणी आहे. जवळजवळ 7 रस्ते आम्ही घेतले, ज्या रस्त्याला जिल्ह्यातले लोक येतात, ज्या रस्त्याला ऍस्टर आधार सारखं हॉस्पिटल असेल, न्यू कॉलेजचा रस्ता असेल, खासबाग मैदान शेजारचा दूध कट्ट्याचा रस्ता असेल, आणि काही हॉस्पिटल्स या ठिकाणी आहेत की जिथं जिल्ह्यातले लोक येतात, असते तिथले रस्ते पेव्हर पद्धतीनं करण्याचा निर्णय प्रामुख्यानं आम्ही या ठिकाणी घेतला. जेवढं काय चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे. परंतु केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता नसल्यामुळं वर न येतानाच हात कमी येतो, त्यामुळे खाली देताना देखील फार अडचणी नगरसेवकांना येतात. तरी देखील जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा या ठिकाणी चालू आहे. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, नगरसेविका उमा बनछोडे, श्रीकांत बनछोडे यांनीही मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी बी बनछोडे, राजू थोरवत, शब्बीर पटवेगार, अमित भोसले, चंद्रकांत गवळी, लालाचंद कटेजा, तुकाराम साबळे, चंद्रकांत कोतेकर यांच्यासह इतर व्यापाऱ्यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गटनेता शारंगधर देशमुख, सभानेता दिलीप पोवार, नगरसेवक राहुल माने, प्रताप सिंह जाधव, सचिन पाटील, नगरसेविका सुरमंजिरी लाटकर, सचिन चव्हाण, दुर्वास कदम, शिवानंद बनछोडे, पार्थ मुंडे यांच्यासह भागातील महिला, नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.